रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। प्रेक्षकहो नमस्कार, मी ज्योती, News24 सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत महिला आणि बाल विकास मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रतिनिधींशी। आपल्या सोबत आहेत शुभांगी रोहकले मॅडम, महेश एठेकर सर आणि ॲडव्होकेट अविनाश बुधवंत सर यांच्याशी। अविनाश सर, मला तुम्हाला पहिले हे विचारावंसं वाटेल की या सेंटरची सुरुवात किती वर्षांपूर्वी झाली किंवा ह्याचा हेतू काय होता? दिल्लीला, भारताची राजधानी दिल्ली येथे जे निर्भया हत्याकांड झालं त्यानंतर त्याच्या अनुषंगाने अशा घटना घडू नयेत, घडल्या तर काय उपाययोजना करता येईल आणि ह्या घटना कशा पद्धतीने टाळता येऊ शकल्या असत्या याच्यावर एक कॅबिनेटची एक मीट हे बसवली, समिती बसवली एन्क्वायरी कमिटी, आणि त्यांनी सांगितलं की ह्या पद्धतीने महिलेला जो आहे तिला ज्या आवश्यक सेवा आहेत त्या तिला एकाच छत्राखाली मिळाव्यात, त्या हिशोबाने वन स्टॉप सेंटर सखीव हे डिस्ट्रिक्ट लेवलवर त्यांनी मंजुरी दिली आणि केंद्र शासनाकडे तेवढा मनुष्यबळ नसल्यामुळे, त्यांची सिस्टम तेवढी नसल्यामुळे त्यांनी ते स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवलं। स्टेट गव्हर्नमेंटने ज्या NGOs होत्या त्यांना प्रोसिजरप्रमाणे कॉल करून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना हे चालवण्यासाठी दिले आणि सुपरवायझरी अथॉरिटी स्वतःकडे ठेवलेली आहे। म्हणजे हे सेंटर प्रत्येक जिल्हा लेवलला आहे? जी, मोस्टली। ह्या सेंटर जेव्हा एखादं फेमस होतं तिथे येण्यासाठी महिला किंवा बालकांना काही म्हणजे प्रॉब्लेम्स येत नाही, पण जेव्हा नवीन आपण सुरुवात करतोय तेव्हा येण्यासाठी त्यांना काही अडचणी किंवा एक हरकती असतात, त्या झाल्या का? नक्कीच, असा बराचसा अनुभव आहे वन स्टॉप सेंटरच्या बाबतीत, कारण संपूर्ण भारत भारतीय केंद्र ज्यावेळेस सुरू झाले तर फंक्शनलाइज केंद्र खूप कमी आहेत, आत्ताही 300 आसपास आहेत संपूर्ण भारतात, तर त्यापैकी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ह्या खूप मोठ्या अडचणी आल्या, परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशी काही खास अडचण आली नाही। त्याचं कारण असं की वन स्टॉप सेंटर सखी जे चालवलं जातं अहमदनगरमध्ये ते स्नेहालय संस्थेमार्फत चालवलं जातं आणि स्नेहालय संस्थेची गेल्या 3 दशकांपासून मुलं आणि महिला यांच्यावरती खूप मोठं कार्य आहे आणि इम्प्लिमेंटिंग एजन्सी स्नेहालय असल्यामुळे एक सुरुवातीला सोशल अवेअरनेस कसा करायचा किंवा काय याच्या स्ट्रॅटेजीज खूप इफेक्टिवली अगोदरच होत्या। त्यामुळे ज्यावेळेस 22 जानेवारी 2020 केंद्र सुरू झालं त्यानंतर आम्ही समाज माध्यमं असतील किंवा डायरेक्ट ग्राउंड लेवलवरती जाऊन आउटरीच असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केले, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मॅडम, मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की जेव्हा असं काही होतं, हिंसा होते किंवा कौटुंबिक वाद असतात, तेव्हा तिची मनस्थिती बदललेली असते, मग तिथे आल्यानंतर तिचा जो मूळ कारण असतं ते सोडता तिची मनस्थिती जी असते त्याच्यावर तुम्ही कसं काम करता? सुरुवातीला प्रथम दर्शनी ज्यावेळेस महिला आमच्याकडे येते तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा आमचा तोच सहभाग राहतो की तिला कम्फर्ट झोन मिळणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळी ते आमच्याकडे येते त्यानंतर आम्ही आल्याबरोबर तिला त्या घटनेबद्दल विचारणं कधीही करत नाही आहे, अगोदर तिला सेफ तेवढं वाटणं गरजेचं आहे, तेवढी ती मनापासून रिलीफ मिळणं गरजेचं आहे, याच्यासाठी आमचा पहिला प्रेफरन्स तो राहतो की तिला पहिले रिलीफ मिळावी। जे आमच्याकडे ऑफिशियल अशा केबिन्स आम्ही आहेत की जिथे आम्ही वैयक्तिक त्या महिलांना तिथे घेऊन त्यांच्याशी काउन्सिलिंग करतो, त्यांची जी काही घटना आहे त्याच्यावरती डिस्कस होतं, पहिले 10 ते 15 मिनिट मोस्टली त्यांना रिलीफ मिळणं खूप गरजेचं आहे, याच्यावरती पहिलं काम केलं जातं। महेश सर, तुम्हाला विचारावं असं वाटेल जेव्हा तिथे एखादी महिला येते आणि त्या दरम्यानचा काळ जो असतो जेव्हा तुम्ही केस वगैरे चालू आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं पुनर्वसन कसं केलं जातं? ॲक्च्युली ज्यावेळेस एक महिला येते त्यावेळेस प्रत्येक महिलेचा एक युनिक प्रॉब्लेम असतो, प्रत्येक महिलेचं वैशिष्ट्यपूर्ण समस्या असते, ती समस्या ज्यावेळेस समजून घेतली जाते, ती संपूर्ण समस्या ऐकून समजून घेतल्यानंतर ज्यावेळेस प्रॉब्लेम आयडेंटिफाईड होतो त्याच्यानंतर लाईन ऑफ ॲक्शन ठरवली जाते केंद्राकडून, त्याच्यामध्ये ज्या महिलाच्या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याची एक प्रायोरिटी सेट केली जाते, त्याच्यामध्ये विविध त्यांच्या काही समस्या असू शकतात, कोणी कोणाला कुटुंबात पुन्हा स्वीकारलं जात नाही किंवा कोणासोबत कुटुंबात राहूनही खूप जास्त प्रमाणात हिंसाचार केला जातो, अशा महिलांना संरक्षण देणं, जर स्वीकारत नाही आहेत तर त्यांचे स्वाधारगृह असतील किंवा इतर काही यंत्रणा असतील तिथं त्यांच्या तात्पुरत्या दीर्घ कालावधीच्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणं, जर एखाद्या महिलेला कुटुंबात जाण्याचा कसा चान्स नसेल तर तिला कौशल्य प्रशिक्षण देणं आणि तिला सक्षम बनवणं, या विविध प्रकारे त्यांचं पुनर्वसन केलं जातं।
अविनाश सर तुम्हाला हे विचारावंसं वाटेल, सध्या तरी काय होतं की जेव्हा महिलेवर असं काही घडलं जातं आणि जेव्हा ते पोलीस कंप्लेंट करायला जातात तर त्यांची बऱ्याचदा कंप्लेंट घेतली जात नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करता? पीडित महिला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सध्या कालमानाप्रमाणे पोलीस जॉब हेक्टिक आणि आन्सरेबल असल्यामुळे तिला तिच्याप्रमाणे तक्रार घेतली जातेच असं त्याचे तिला तो भरोसा येत नाही किंवा ती सॅटिस्फाईड नसते. अशा वेळी जो आहे ते आमच्याकडे आल्यानंतर तिची तक्रार घेतली नसेल तर आम्ही तिला तिच्या तक्रारीप्रमाणे व्यवस्थित ब्रीफ करून पोलीस स्टेशनला तिला पाठवतो. जर त्याची घटनेचं गांभीर्य जर असेल तर मी स्वतः त्या पोलीस स्टेशनला जातो आणि त्यांच्याकडे बसून त्यांच्याकडून तिच्या सांगण्याप्रमाणे त्यांना गुन्हा दाखल करायला होतो आणि लीगल ॲक्शन जी आहे ती व्यवस्थित होती का नाही याचा फॉलोअप घेत राहतो. तर महिलांच्या बाबतीत अशी कुठली घटना आहे की एखादी आपल्याकडे केस आली आणि ती तुम्ही सॉल्व्ह करून मनाला एक समाधान वाटले की ही केस आपण सॉल्व्ह केली? तशा आमच्याकडे खूपशा केसेस आहेत, पण त्यातली एक मला सांगायला आवडेल. एक महिला आमच्याकडे शेल्टरसाठी आलेली होती, तिला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खूप गरज होती आणि तिला आमच्या OAC बद्दल वन स्टॉप सेंटरबद्दल एका रिक्षावरती तिने ती नोटीस केलं होतं, जे ब्रोशर वगैरे जे आपण हे करतो त्या थ्रू तिचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आमच्या लँडलाईनला. नंतर आम्ही त्यांना बोलवून घेतलं, नंतर त्यांना सगळ्यात महत्त्वाची जी गरज होती ती शेल्टरची होती, तात्पुरता निवाऱ्याची, तो तात्पुरता निवारा त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतर त्यांच्याशी ज्यावेळेस आमची चर्चा झाली, त्यांची मूळ समस्या जाणून घेतली, त्यावेळेस असं जाणवलं की लहानपणीपासून त्या महिलेवरती अशा काही घटना म्हणजे घडत होत्या की जे आपण म्हणतो ना माहेरी सगळ्यात सेफ असते मुलगी, पण त्यांच्याशी असं झालं होतं की ते बहीण भावंड दोघंच असल्यामुळे त्यांच्यामध्ये दुजा भाव नेहमी आई वडिलांनी ठेवला की मुलाला प्राधान्य दिलं गेलं, यांना एज्युकेशनसाठी कुठे मदत नाही झाली किंवा त्यांना तेवढं हे नाही केलं, समान अधिकार जो म्हणतो आपण आजच्या काळाला तसा नाही मिळाला. आणि नंतर लग्न झाल्यानंतरही त्यांची मानसिकता आणखीन खचीकरण होत गेलं की मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट असल्याच्या कारणाने पण त्यांना असं वाटलं की मी पुढे जाऊन काहीतरी फ्युचर माझं करू शकते, शिक्षणात जाऊ शकते. पण त्या घटना घडल्या नाही आणि रिअल फॅक्ट हा होता की लग्नाच्या पूर्वीपासूनच त्या मानसिक इतक्या डिप्रेशनमध्ये राहत असायच्या की लग्न झाल्याच्या नंतर त्यांना एक मूल झालं तरीही त्या घटनेतनं त्या बाहेर पडल्या नाहीत आणि वारंवार त्या त्यांच्यावरती घडत राहिल्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण डिस्टर्ब झालं, त्यांच्या मिस्टरांवरती त्याचे कुठेतरी साईड इफेक्ट झाले. मग ज्यावेळेस त्यांना आमच्याकडे आल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांच्या मिस्टरांना बोलवण्यात आलं, त्यांची फॅमिली बोलवण्यात आली, त्यांचे काउन्सिलिंगचे 4-5 सेशन केल्याच्या नंतर मूळ समस्या त्यांची कुठून होती यावरती खूप व्यवस्थित आम्हाला तो अभ्यास करता आला, काउन्सिलिंग करता आली आणि नंतर मग त्यांना ज्यावेळेस पाठवलं आणि नंतर आम्ही ज्यावेळेस फॉलोअप घेतोय तर आता एवढं व्यवस्थित त्यांचं कुटुंब चालू आहे की त्यांना जे काही मेडिसिन्स चालू होते डिप्रेशनच्या ज्या काही त्यांच्या गोळ्या वगैरे असतील त्या सगळ्या टोटली बंद झाल्यात. म्हणजे जी महिला एक सफर बालपणीपासून करत होती ते कुठेतरी वन स्टॉप सेंटरमध्ये आल्याच्या नंतर जे काही काउन्सिलिंगचे सेशन झाले, आमच्या सगळ्या टीमने जे काही काम केलं त्या केसवरती, तर ते खूप कौतुकास्पद होतं. खूपच छान. सर मला तुम्हाला विचारावं वाटेल, आता हे सगळं ठीक आहे की तुम्ही तिथे आल्यापासून तर निकाल लागेपर्यंत त्यांची तुम्ही साथ देताय पुरेपूर, पण एकदा निकाल लागल्यानंतर तो त्यांच्या बाजूने लागतोय की विरोधात लागतंय हे तुम्ही नाही सांगू शकत. जर विरोधात लागला तर त्यानंतर त्या महिलेचं पुनर्वसन कसं केलं जातं? जर त्यांच्या बाजूने निकाल नाही लागत आहे आणि त्या परिवारासोबत राहू शकत नाहीये तर त्याच्यानंतर त्यांचं काय? त्याच्यामध्ये ज्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासन मान्य या ज्या पुनर्वसन संस्था आहेत त्या ठिकाणी तिच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. आणि जसं महेश सरांनी सांगितले की उपजीविकेसाठी म्हणून आहे तर कौशल्य विकासचे जे काही शासनाने गाईडलाईन दिले आहेत ते छोटे कोर्स आहेत, कॅप्सूल कोर्स वगैरे, त्या कोर्स करून तिला तिच्या पायावर उभं राहण्याचे. अच्छा, म्हणजे एखाद्या महिलेला शिक्षण वयाची आठ नसताना तिची इच्छा असताना तुम्ही तिला पूर्ण अर्थसहाय्य वगैरे करता. एखादी महिला समजा तिथे आली आहे आणि तिचं म्हणणं आहे की मला हे सगळे न करता, म्हणजे पोलीस केस वगैरे काहीही न करता मला फक्त शिकायचंय किंवा मला काहीतरी सहारा हवाय, तर अशा महिलांसाठी सहारा मिळतो? म्हणजे ज्यांच्याशी अत्याचार वगैरे झालेला आहे पण त्यांना त्या गोष्टी करायच्या नाहीये. ऑब्व्हियसली अशा पण बऱ्याचदा अशा केसेस येतात आमच्याकडे की त्यांच्यासोबत काहीतरी एक हिंसाचार झालेला असतो, परंतु महिला त्या हिंसाचाराच्या विरोधात जाण्यासाठी तिची मानसिक तयारी नसते. अशा वेळी संपूर्ण परिस्थितीचा आम्हाला पण अभ्यास करावा लागतो की बाबा जो हिंसाचार झालेला आहे तो असं सिरियस ऑफन्स नसायला पाहिजे.
जर तो सीरियस ऑफेन्स असेल तर त्या महिलेला त्या हिंसाचाराविरुद्ध पहिले तर सक्षम बनावं लागतं की जे काही तुमचं शोषण झालेलं आहे किंवा तुमच्यासोबत ज्या पीडा झालेल्या आहेत त्याच्या विरोधात आपण जाणं का महत्त्वाचं आहे. परंतु तितका सिरियस ऑफेन्स नसेल आणि महिलेला त्याच्या विरोधात जायचंही नसेल तर आमच्यामार्फत बळजबरीही नाही केली जात आणि त्यांना ज्या काही त्यांच्या डिमांड्स असतील जसं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे की मला गुन्हा वगैरे काही नोंदवायचा नाही, कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये यायचं नाही, परंतु मला वेगळ्या मदती पाहिजे जसं की रिहॅबिलिटेशनसाठी ज्या काही सर्व्हिसेस आहेत तर तात्पुरता दीर्घ कालावधीचा निवारा असेल किंवा इतर काही शासकीय योजनांचा लाभ घेणं असेल तर नक्कीच त्याही गोष्टींचं आमच्याकडून सहाय्य केलं जातं त्यांना. नक्कीच सर, आता ज्या स्कीम म्हणा किंवा तुमच्याकडून पुरवल्या जातात त्या व्यतिरिक्त आता भविष्यात काही आहे की एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार आहात की आता आहेत त्या तर चालूच आहेत पण एक्स्ट्रा पण काही करू शकता त्याच्यामध्ये? आता या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यातलं जे वन स्टॉप सेंटर सखी आहे ते खूपच छान प्रकारे काम करते. ते या करतात की इम्प्लिमेंटिंग एजन्सी स्नेहालय आहे, त्यामुळे स्नेहालय ही खूप मोठी संस्था आहे जी महिला आणि बालकांवरती कार्यरत आहे. त्याच्यामध्ये त्या संस्थेकडे खूप साऱ्या अशा योजना येत असतात की ज्याचा थेट महिलांना लाभ घेता येतो. शासकीय योजना आहेत, नक्कीच आहेत, परंतु त्या अल्प प्रमाणात आहेत. तर मग जसं की मनोधैर्य असेल, ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे ती आम्ही त्यांना स्कीम मिळवून देतो. जसं की एखाद्या महिलेचा पती मयत झालेला आहे आणि तिला बालकं आहेत तर बालसंगोपन योजना असती एका पालकासाठी तर ती ही योजना मिळवून देतो. परंतु आता आपण कोविडच्या पॅन्डेमिकमधून ज्यावेळेस सगळेच गेलो तर त्यावेळेस स्नेहालय संस्थेकडे अशा खूप साऱ्या योजना आलत्या CSR फंडिंगमधून. तर त्या महिलांसाठी रोजगार मिळण्यासाठी त्यांना अल्प किमतीत पीठाची गिरणी देणं किंवा शिलाई मशीन देणं, तर अशा खूप साऱ्या योजना आम्ही आमच्या केंद्रामध्ये येणाऱ्या महिलांना त्या योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे संस्थेमार्फत आणि शासनाने. खूप छान वाटलं सर, तुम्ही वन स्टॉप सेंटरची माहिती दिली आणि तुमचे अनुभव शेअर केले आणि आमच्या स्टुडिओमध्ये भेट दिली. प्रेक्षक हो, या चर्चेत आज इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.